साऱ्या देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात पुन्हा कठोर निर्बंधही लावण्यात आले आहेत. पण देशातल्या राजकीय नेत्यांना मात्र कोरोना नियमांचा भंग करणं कदाचित बहुमानाचं वाटत असावं. कारण कर्नाटकमध्ये वीकेंड लॉकडाऊन असतानाही काँग्रेस 3 दिवसांपासून पदयात्रा काढते. कावेरी नदीवर मेकेदातू बांध योजनेचं काम लवकर सुरू व्हावं म्हणून ही पदयात्रा काढण्यात येते. विशेष म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे कोरोनाबाधित झालेले आहेत, तरीही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्य काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार हे प्रचंड गर्दीच्या रॅलींचं आयोजन करताना दिसत आहे. या रॅलींमधून कोविड नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. पोलिसांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, माजी मंत्री वीरप्पा मोइली, सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्यासहित 30 नेत्यांवर गुन्हा नोंदवला असला तरी त्यांच्या रॅली अजूनही सुरूच आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.